सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य अक्वाची पाणी बॉटल. राहुरी तहसील कार्यालयामधील कर्मचारी असलेले सुनील भवर यांना 1 जुलै रोजी दुपारच्या दरम्यान नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकानं राहुरी तहसील कार्यालयामध्ये 1500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून ताब्यात घेतल्या. या घटनेमधील तक्रारदार यांची राहुरी तालुक्यातील रामपूर तालुका इथे गट क्रमांक 372/2 मध्ये 60 आर इतकी शेत जमीन आहे. त्यापैकी 30 आर क्षेत्राचे कब्जेदार सदरी महाराष्ट्र सरकारचं नाव आहे. सदरचं नाव हे कमी करायचं राहिलं आहे, त्यामुळे त्याबाबतचे पत्र रामपूर येथील कामगार तलाठी यांना देण्यासाठी आरोपी याने तक्रारदार यांच्याकडे 2000 रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 1500 रुपये देण्याचं ठरलं. मात्र या दरम्यान तक्रारदार यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती आणि त्यानुसार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागामधील पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावालकर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या सहकार्यानं पोलीस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस निरीक्षक छाया देवरे, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस शिपाई सचिन सुद्रुक आणि चालक दशरथ लाड आदी पथकानं साध्या वेशामध्ये 1 जुलै रोजी दुपारी 1:30 दरम्यान राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये सापळा लावला. यावेळी आरोपी सुनील भवर यांना तक्रारदार यांच्याकडनं सदर कामासाठी 1500 रुपयांची लाच घेतली. त्यावेळी प्रशासनाकडनं झडप घालून आरोपी सुनील भवर यांना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आलंय. या कारवाईमुळे तालुक्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. मनोज साळवेसह सतीश फुलसावंदर, C24 तास, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.